हॅलो फ्रेंड्स, वुलन क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण हे सुंदर असं रुमाल कसं विणायचं ते बघणार आहोत. हे कसं वाटलं ते कमेंट करून नक्की कळवा. त्याआधी फ्रेंड्स, जर अजून पण तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. सुरुवातीला आपण हे तीन कलर यूज करणार आहोत. ऑरेंज, व्हाईट आणि ग्रीन हे तीन कलरचा आपण रुमाल करणार आहोत. चला तर सुरू करूया. सुरुवातीला मी हा इथे ऑरेंज कलरचा धागा वापरणार आहोत आणि इथे मी स्लिप नॉट टाकून घेतलेली आहे. आणि इथे आपण क्रोचेट हुक 1.75 mm घेतलेला आहे. आणि आपण इथे स्लिप नॉट टाकून घेतल्यानंतर अशा पद्धतीने हे हुक टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला सुरुवातीला 6 चेन करायचे आहेत. सहा चेन झाल्यानंतर आपल्याला रिंग करायची आहे. अशा पद्धतीने ही रिंग काढून घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा 2 चेन करायचे आहेत. एक आणि हे दोन चेन झाल्यानंतर आपल्याला हा एक फासा घ्यायचा आहे. त्यानंतर या रिंगमधून अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे. पुन्हा एक फासा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हे काढून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा अशा पद्धतीने हे काढून घ्यायचं आहे. टोटल आपल्याला हे 4 फासे घ्यायचे आहेत आणि अशा पद्धतीने हे काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर हे सर्व फासे अशा पद्धतीने हे काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे आपल्याला असे हे 2 फासे भेटतील. त्यानंतर अशा पद्धतीने हा धागा 2 x 1 फासा आपल्याला करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा 2 चेन करायचे आहेत. 1, 2 आणि पुन्हा आता या रिंगमध्ये एक फासा घेऊन अशा पद्धतीने हे 1, 2, 3 आणि हे 4 फासे झाल्यानंतर पुन्हा आपल्याला या 4 फासांमधून हा क्रोचेट हुक असा काढून घ्यायचा आहे. आणि हे 2 फासे त्यानंतर इथे आपण अशा जॉईन करणार आहोत. अशा पद्धतीने ही आपल्याला हा मोती बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा आपल्याला 2 चेन करायचे आहेत. 2 पुन्हा आता आपण या रिंगमध्ये 1, 2 आणि हे 3 आणि हे 4 अशा पद्धतीने हे 4 फासे घेतले. पुन्हा आपण अशा पद्धतीने हे काढून घेणार आहोत. अशाच पद्धतीने हे आपण पूर्ण राऊंड करून घेणार आहोत. इथे हा मी पूर्ण राऊंड करून घेतलेला आहे. हे टोटल आपल्याला हे 10 राऊंड करायचे आहेत. म्हणजे हे जे पफ आपण बनवले आहेत, मोती जे आपण बनवले आहेत, ते आपल्याला टोटल 10 पाहिजेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हे अशा पद्धतीने हे 10 करून घ्यायचे आहेत. त्यानंतर पुन्हा 2 चेन आणि इथे आपण हा धागा जॉईन करून घेणार आहोत. अशा पद्धतीने हे गुडून घ्यायचे आहे आणि इथे आपल्याला हा धागा इथे कट करून घ्यायचा आहे. इथे हा आपण धागा कट करून घेतलेला आहे आणि आता आपण हा दुसरा धागा जॉईन करणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला इथे स्लिप नॉट टाकून घेतलेली आहे आणि आता हा जो गॅप आहे त्यामध्ये आपण हे करून घेणार आहोत. त्यासाठी इथे सुरुवातीला जॉईन करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने एक चेन करायची आहे. त्यानंतर हा धागा थोडा ओढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आणि इथे एक चेन करून घ्यायची आहे. त्यानंतर आता हा जो गॅप आहे त्या गॅपमध्येच आपल्याला
पफ बनवून घ्यायचा आहे, दोन तीन चार, हे चार झाल्यानंतर अशा पद्धतीने हा धागा ह्या सर्व साखळ्यामधून आपण काढून घेणार आहोत आणि आता हे जे शेवटी जे दोन राहतात त्यानंतर अशा पद्धतीने हा ओढून घ्यायचा आहे आणि नंतर आपल्याला एक चेन करायचं आहे। आता पुन्हा आपल्याला याच गॅपमध्ये एक मोती करून घ्यायचा आहे, एक दोन तीन आणि हे चार, चार फासे झाल्यानंतर पुन्हा आपण अशा पद्धतीने हे ओढून घेणार आहोत आणि मग हा धागा जॉईन करायचा आहे। त्यानंतर आता आपण हे दोन पफ झाले, पुन्हा आपल्याला दोन चेन करायचे आहे। आता आपण त्याच्या नेक्स्ट गॅपमध्ये दोन पफ करणार आहोत, त्यासाठी पुन्हा आपल्याला अशा पद्धतीने हे चार फासे घेऊन अशा पद्धतीने इथून काढून घ्यायचे आहे। त्यानंतर इथे एक चेन, पुन्हा आता त्याच फास्यामध्ये त्याच गॅपमध्ये आपल्याला अशा पद्धतीने हे एक पफ बनवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे आता आपण पूर्ण राऊंड करून घेणार आहोत। अशा पद्धतीने हे इथे आपण प्रत्येक गॅपमध्ये आपल्याला एक चेन करायची आहे, त्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने हे दोन गॅप्स पफ झाल्यानंतर आपल्याला दोन चेन करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपण हा राऊंड कम्प्लीट करून घेणार आहोत। इथेही हा राऊंड मी कम्प्लीट करून घेतलेला आहे। इथे आपण प्रत्येक गॅपमध्ये असे हे दोन पफ बनवून घेतलेले आहे। अशा पद्धतीने आपण हा राऊंड कम्प्लीट करून घेतलेला आहे। आता आपण हा धागा हा राऊंड इथे अशा पद्धतीने ते जॉईन करून घेणार आहोत। अशा पद्धतीने आता आपण पुन्हा हाच धागा यूज करणार आहोत पुढे। त्यासाठी आपण इथे ह्या नेक्स्ट गॅपमध्ये एक सिंगल क्रोशेट करून घेणार आहोत अशा पद्धतीने। आणि आता आपण चेन करायचे आहे, आपल्याला तीन चेन करायचे आहेत, दोन आणि हे तीन। तीन चेन झाल्यानंतर आता आपल्याला ह्या गॅपमध्ये एक डबल क्रोशेट करायचं आहे, पुन्हा एक डबल क्रोशेट करायचं आहे, म्हणजे टोटल आपले हे तीन डबल क्रोशेट। म्हणजे हे आपण सुरुवातीला तीन साखळ्या घेतल्या आणि त्यानंतर हे दोन डबल क्रोशेट, त्यानंतर एक चेन। आणि आता त्याच्या नेक्स्ट गॅपमध्ये पुन्हा तीन डबल क्रोशेट करायचे आहेत, एक दोन आणि हे तीन, तीन डबल क्रोशेट, पुन्हा एक चेन, पुन्हा त्याच्या नेक्स्ट गॅपमध्ये तीन डबल क्रोशेट। अशा पद्धतीने आपल्याला हा राऊंड कम्प्लीट करून घ्यायचा आहे। इथे हा माझा राऊंड कम्प्लीट झालेला आहे। इकडे आपण प्रत्येक गॅपमध्ये तीन तीन डबल क्रोशेट आणि एक चेन करून घेतलेले आहेत। आता आपण हे जॉईन करून घेणार आहोत। अशा पद्धतीने हे जॉईन करून घ्यायचं आहे आणि हा धागा थोडा कट करून घ्यायचा आहे। आता आपण हा ग्रीन कलरचा धागा वापरणार आहोत। त्यासाठी इथे जे आपण एक चेन करून घेतली तिकडे हा धागा सुरुवातीला अडकून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हुक टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर हा जास्तीचा धागा थोडा ओढायचा आहे आणि इथे आपल्याला पफ करायचं आहे, एक फासा घेऊन परत दुसरा, तर तिसरा
चार फासे घेऊन आपल्याला एक पफ बनवून घ्यायचा आहे। आता सर्व धाग्यातून ओढून घ्यायचा आहे। त्यानंतर ह्या दोनाचा एक असा पफ बनवायचा आहे। त्यानंतर पुन्हा आपण त्याच गॅपमध्ये एक पफ करून घेणार आहोत। पुन्हा चार फासे घेऊन जसं आपण सुरुवातीला केलं त्याच पद्धतीने फासे घ्यायचे आहेत आणि असं पफ बनवायचं आहे। त्यानंतर एक चेन करायची आहे आणि आता हे तीन डबल क्रोशेड आहे। त्याच्या पुढच्या गॅपमध्ये जिथे आपण एक चेन बनवली तिकडे आता दोन पफ बनवून घ्यायचे आहेत। दुसराही सुद्धा पफ बनवून घ्यायचा आहे। आणि पुन्हा एक साखळी करायची आहे। पुन्हा तीन डबल क्रोशेट स्किप करून त्याच्या पुढच्या गॅपमध्ये दोन पफ बनवून घ्यायचे आहेत। चार वेळा फासे करायचे आहेत। आणि दोन पफ झाल्यानंतर एक चेन करायची आहे। अशाच पद्धतीने आपल्याला हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे। इथे हा राऊंड माझा कंप्लीट झालेला आहे आणि इथे हा मी जॉईन करून घेतलेला आहे आणि हा धागा उरलेला धागा कट करून घ्यायचा आहे। आता आपण ह्या गॅपमध्ये हा व्हाईट कलरचा धागा यूज करणार आहोत। त्यासाठी सुरुवातीला जॉईन करून घ्यायचा आहे। जॉईंट घेतल्यानंतर आपल्याला इकडे चार साखळ्या करायच्या आहेत। एक दोन तीन आणि हे चार साखळ्या झाल्यानंतर हे जे दोन पफ आहेत आपल्याला स्किप करायचे आहेत आणि हा त्याच्या पुढच्या गॅपमध्ये आपल्याला सिंगल क्रोशेट करायचं आहे। अशा पद्धतीने पुन्हा चार साखळ्या करायच्या आहेत। दोन तीन आणि हे चार चार साखळ्या झाल्यानंतर हे दोन पफ स्किप्स करून इथे सिंगल क्रोशेट करायचं आहे। पुन्हा चार साखळी पुढच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशेट। अशा पद्धतीने आपण हा राऊंड कंप्लीट करून घेणार आहोत। इथे हा माझा राऊंड कंप्लीट झालेला आहे आणि आता इथे आपण हा धागा जॉईन करून घेणार आहोत। हा अशा पद्धतीने आपण इथे हा जॉईन करून घेतलेला आहे। आता आपल्याला इथे पुढे एक सिंगल क्रोशेट करायचा आहे। अशा पद्धतीने या गॅपमध्ये आपण हा सिंगल क्रोशेट केलेला आहे। आता आपल्याला हा धागा थोडा ओढून घ्यायचा आहे आणि चार फासे घ्यायचे आहेत। हा पहिला, त्यानंतर हा धागा असा काढून घ्यायचा आहे। पुन्हा एक दोन तीन आणि हे चार फासे झाल्यानंतर हे अशा पद्धतीने दिसणार। त्यानंतर पुन्हा हा धागा अशा सर्व धाग्यांमधून अशा काढून घ्यायचा आहे आणि हा शेवटी हे जे दोन धागे आहेत त्यानंतर असा हा मोती करून घ्यायचा आहे। त्यानंतर एक चेन करायची आहे आणि ह्या त्याच गॅपमध्ये आपल्याला पुन्हा एक मोती बनवून घ्यायचा आहे। चार फासे झाल्यानंतर पुन्हा असा ओढून घ्यायचा आहे आणि पुन्हा आपल्याला एक चेन, पुन्हा एक पफ पुन्हा एक चेन
आणि पुन्हा एक पफ। अशा पद्धतीने आपल्याला हा राउंड इथे कंप्लीट करून घ्यायचा आहे। एक चेन एक पफ अशा पद्धतीने आपण हा राउंड कंप्लीट करून घेणार आहोत। इथे मी सर्व ह्या चेन मध्ये दोन पफ आणि एक चेन करून झालेली आहे। आता आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे। हा राउंड इथे आपण असा जॉईन करणार आहोत। अशा पद्धतीने आता पुन्हा एक सिंगल क्रोशेट करायचं आहे ह्या पुढच्या गॅपमध्ये आणि पुढे यायचं आहे अशा पद्धतीने। आता पुन्हा तीन साखळ्या करायच्या आहेत, एक दोन तीन। तीन साखळ्या झाल्यानंतर या गॅपमध्ये आपल्याला पफ बनवायचं आहे। असे चार फासे घ्यायचे आहेत, दोन तीन आणि हे चार। आता हे अशा पद्धतीने हे दोन उरणार, त्यानंतर अशा पद्धतीने काढून घ्यायचं आहे। त्यानंतर दोन चेन करायचे आहेत, एक दोन। आता त्याच्या नेक्स्ट गॅपमध्ये आपल्याला एक पफ बनवून घ्यायचा आहे। पुन्हा दोन साखळ्या करायच्या आहेत आणि पुन्हा त्याच्या पुढच्या गॅपमध्ये अशा पद्धतीने राउंड करायचं आहे। हे आता आपल्याला पूर्ण करून घ्यायचं आहे। इथे आपल्याला प्रत्येक गॅपमध्ये एक एक पफ करायचं आहे आणि त्यानंतर दोन चेन। अशा पद्धतीने हा राउंड आपल्याला कंप्लीट करायचा आहे। इथे हा माझा राउंड कंप्लीट झालेला आहे आणि इथे मी हा जॉईन करून घेतलेला आहे। आता आपल्याला पुन्हा एक सिंगल क्रोशेट करायचा आहे आणि हा धागा असा थोडा ओढून घ्यायचा आहे। इथे आपण तीन चेन सुद्धा करू शकतात किंवा हा धागा एक असा जास्तीचा थोडा ओढूही शकतात। तुम्हाला तीन चेन करायचे असेल तर तीन चेन करून सुद्धा तुम्ही करू शकतात। आता आपल्याला इथे पुन्हा अशा पद्धतीने पफ बनवून घ्यायचा आहे। पुन्हा दोन चेन करायचे आहेत, एक दोन आणि पुन्हा त्याच्या पुढच्या गॅपमध्ये आपल्याला पफ करायचं आहे। सेम जसं आपण खालती केलं, म्हणजे या राउंडला आपण जसं करून घेतलं तसंच सेम आणखी एक राउंड करून घ्यायचं आहे। इथे आपण जे आपण दोन पफ केले, एक एक पफ, नंतर दोन चेन, पुन्हा एक पफ, दोन चेन, अशाच पद्धतीने हा राउंड आपल्याला कंप्लीट करायचा आहे। इथे हा माझा राउंड कंप्लीट झालेला आहे। आपण प्रत्येक गॅपमध्ये एक एक पफ करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर दोन चेन केलेले आहेत। आता एक सिंगल क्रोशेट घेऊन आपल्याला नेक्स्ट गॅपमध्ये यायचं आहे आणि पुन्हा तीन साखळ्या करायच्या आहेत, एक दोन आणि तीन। तीन साखळ्या झाल्यानंतर इथे आपल्याला एक डबल क्रोशेट करायचं आहे। पुन्हा त्याच गॅपमध्ये आपल्याला एक डबल क्रोशेट करायचं आहे अशा पद्धतीने। आणि एक चेन करायची आहे, एक साखळी करायची आहे आणि नेक्स्ट गॅपमध्ये आपल्याला तीन डबल क्रोशेट करायचे आहेत। पुन्हा एक चेन करायची आहे आणि त्याच्या नेक्स्ट गॅपमध्ये आपल्याला तीन डबल क्रोशेट करायचे आहे। पुन्हा एक चेन
अशा पद्धति ने अपने हा राउंड इतने कम्प्लीट करूँ घे हा मज़ा राउंड बनून कम्प्लीट जाए आता इतने अपन हा जॉइन करूँ घेना आहोत। तो आपण हा जॉइन करून घेतलेला आहे आणि आता हा धागा आपल्याला कट करून घ्यायचा आहे। इथे आपण हे टोटल चार राउंड करून घेतले। सुरुवातीला आपण इथे हे दोनच राउंड करून घेतलेले होते, त्यानंतर हे आपण चार राउंड करून घेतलेले आहेत। आता इकडे आपल्याला नेक्स्ट धागा जॉइन करून घ्यायचा आहे। इथे आपण हा ग्रीन कलरचा आता धागा जॉइन करून घ्यायचा आहे। सुरुवातीला इथे आपण हा लूप करून घेतलेला आहे, त्यानंतर हा धागा जॉइन करून घ्यायचा आहे आणि हा धागा थोडा ओढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आणि आता आपल्याला इथे पफ करायचा आहे, त्यासाठी एक लूप करायचा आहे, एक फासा घ्यायचा आहे, त्यानंतर चार फासे घ्यायचे आहेत आणि हा सर्व धाग्यामधून अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे। त्यानंतर हे दोन आता पुन्हा आपल्याला त्याच गॅपमध्ये एक पफ बनवून घ्यायचा आहे। आता आपल्याला एक चेन करायची आहे, एक साखळी करायची आहे आणि आता त्याच्या पुढच्या गॅपमध्ये हा एक पफ करायचा आणि आणखीन एक, म्हणजे टोटल आपल्याला दोन पफ करून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आणि एक साखळी जसं आपण इथे सुरुवातीला केलं त्याच पद्धतीने आपल्याला इथे सुद्धा आपल्याला हा राऊंड कम्प्लीट करून घ्यायचा आहे। इथे हा माझा राऊंड बनून कम्प्लीट झालेला आहे। हा जो ग्रीन कलरचा पोर्शन आहे हा बनून कम्प्लीट झालेला आहे। इथे धागाहीसुद्धा मी कट करून घेतलेला आहे। आता आपल्याला पुन्हा हा क्रीम कलरचा धागा यूज करायचा आहे। त्यासाठी सुरुवातीला इथून आपण अशा पद्धतीने हे धागा जॉईन करून घेणार आहोत आणि आता आपल्याला तीन साखळ्या करायच्या आहेत, एक दोन तीन, आणि इथे पुढच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशेट करायचं आहे। पुन्हा तीन साखळ्या करायच्या आहेत, एक दोन तीन, आणि पुन्हा त्याच्या पुढच्या गॅपमध्ये आपल्याला जॉईन करायचं आहे। पुन्हा तीन साखळ्या करायच्या आहेत आणि त्याच्या पुढच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशेट करायचं आहे। पुन्हा तीन साखळ्या आणि त्याच्या पुढच्या गॅपमध्ये एक सिंगल क्रोशेट करून जॉईन करून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने ही आपल्याला पूर्ण लाईन कम्प्लीट करून घ्यायची आहे। इथे आपण पूर्ण करून घेणार आहोत। इथे हा माझा राऊंड कम्प्लीट झालेला आहे अशा पद्धतीने। आता आपल्याला सुरुवातीला जसं आपण इथे हे दोन दोन पफ केले त्याच पद्धतीने या वरच्या साखळ्यांमध्ये सुद्धा आपल्याला असे हे दोन पफ करून घ्यायचे आहेत आणि त्याच्या पुढच्या साखळीमध्ये सुद्धा हे जसे आपण खालती केले त्याच पद्धतीने हे चार लाईन आपण इथे असे वरती करून घेणार आहोत। इथे आपण हे असे चार, एक दोन तीन चार राउंड करून घेतले। त्याच पद्धतीने आपल्याला हे पुढे करून घ्यायचे आहेत आणि हे आपण कम्प्लीट करून घेणार आहोत। हे बघा, इथे आपण जसं केलं इथे आपण सुरुवातीला केलेले आहेत चार, त्यासाठी आपण हे पहिला साखळ्या करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर त्याच्यावरती हे दोन पफ असे करायचे आहेत, त्याच्यानंतर एक एक पफचं करायचं आहे। अशा हा भाग माझा
कंप्लीट झालेला आहे। आता आपण हे त्याच्या पुढचा भाग करून घेणार आहोत। इथे माझे हे चार राउंड कंप्लीट झालेले आहे, तुम्ही बघू शकता। इथे सुरुवातीला ज्या पद्धतीने आपण हे राउंड केले त्याच पद्धतीने हे कंटिन्यू करून मी घेतलेले आहे। आता त्याच पद्धतीने आपल्याला इथे ग्रीन कलरचा धागा वापरायचा आहे आणि सुरुवातीला ग्रीन कलरचा धागा जॉईन करून घ्यायचा आहे इथे आणि पफ करायचा आहे। त्यासाठी थोडा धागा ओढून घ्यायचा आहे आणि असे चार फासे घेऊन एक पफ बनवून घ्यायचा आहे। पुन्हा त्याच गॅपमध्ये चार फासे आणि एक पफ बनवायचा आहे। त्यानंतर एक चेन करायची आहे आणि आता हे तीन डबल क्रोशेट स्किप करून त्याचा जो पुढचा हा जो गॅप आहे तिथे आपल्याला सेम पफ करून घ्यायचे आहेत। ह्या प्रत्येक गॅपमध्ये दोन दोन पफ बनवून घ्यायचे आहेत। एक सिंगल क्रोशेट चेन करायची आहे। त्यानंतर आता पुढच्या गॅपमध्ये अशा पद्धतीने हे आपल्याला राउंड कंप्लीट करून घ्यायचं आहे। जसं आपण इथे सुरुवातीला केलं त्याच पद्धतीने आपल्याला इथे करून घ्यायचं आहे। इथे जर तुम्हाला अजून बॉर्डर वाढवायची असेल, जेव्हा म्हणजे मोठा रुमाल बनवायचा असेल, तर तुम्ही अजून मोठा बनवू शकता आणि सेम ही डिझाईन पुन्हा करायची आहे। चला दादा हे कंप्लीट करून घेऊया। इथे हे माझे सर्व राउंड कंप्लीट झालेले आहे। हा ग्रीन कलरचा राउंडसुद्धा माझा कंप्लीट झालेला आहे। आता आपण इथे पुढे मध्ये डिझाईन करणार आहोत। त्यासाठी आपण हा व्हाईट कलरचा धागा यूज करणार आहोत। सुरुवातीला आपल्याला स्लिप नॉट टाकून घ्यायची आहे आणि हा धागा इथे जॉईन करून घ्यायचा आहे, जिथे आपण हा ग्रीन कलरची बॉर्डर बनवली त्याच्या वरच्या बाजूला आपल्याला हा धागा सुरुवातीला जॉईन करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हे धागा जॉईन करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला चार चेन करायचे आहेत, एक दोन तीन आणि हे चार। चार चेन झाल्यानंतर आता हे जे आपल्याला दिसत आहे इकडे, इथे आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे। पुन्हा चार साखळ्या करायच्या आहेत, एक दोन तीन आणि चार। चार साखळ्या झाल्यानंतर पुन्हा ही जी इथे आपल्याला व्हाईट कलरचा धागा दिसत आहे तिकडे आपल्याला एक सिंगल क्रोशेट करून घ्यायचं आहे। पुन्हा चार साखळ्या आणि पुन्हा इथे जो हा धागा आहे तिथे आपल्याला जॉईन करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हा राउंड आपल्याला इथे कंप्लीट करून घ्यायचा आहे। इथे मी ही डिझाईन बनवून कंप्लीट केलेली आहे आणि हा धागा कट करून घेतलेला आहे। आता आपल्याला हा ऑरेंज कलरचा धागा वापरायचा आहे। त्यासाठी या साखळ्यामधून आपल्याला ही स्लिप नॉट टाकून घ्यायची आहे। आणि थोडासा धागा आपल्याला सुरुवातीला ओढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर या गॅपमध्येच आता आपल्याला पुढची पॅटर्न बनवायची आहे। त्यासाठी एक फासा घ्यायचा आहे, त्यानंतर त्याच्या खालतून अशा पद्धतीने हे पफ बनवून घ्यायचं आहे। चार फासे घेऊन अशा पद्धतीने धागा ओढून घ्यायचा आहे।
पुन्हा त्याच गॅप मध्ये चार फासे घेऊ, अशा पद्धतीने हा धागा ओढून घ्यायचा आहे। पुन्हा चार फासे अशा पद्धतीने फासा ओढून घ्यायचा आहे। पुन्हा एक पफ बनवायचा आहे। अशा पद्धतीने हे आपल्याला टोटल सहा पफ बनवून घ्यायचे आहे। एकाच गॅपमध्ये टोटल आपल्याला हे सहा पफ बनवून घ्यायचे आहेत। एक, दोन, तीन, चार, पाच आणि सहा। सहा पफ झाल्यानंतर आता पुढे डिझाईन करायची आहे। त्यासाठी पुन्हा आपल्याला सेम फासे बनवायचे आहेत। त्यासाठी सुरुवातीला आहे हा जो गॅप आहे तो सोडायचा आहे आणि त्याच्या पुढच्या जो गॅप आहे तिकडे आपल्याला हे डिझाईन बनवायची आहे। तर हा गॅप सोडून त्याच्या पुढच्या गॅपमध्ये आपल्याला सहा पफ बनवून घ्यायचे आहेत। पुन्हा या आपण गॅपमध्ये आपण टोटल हे सहा पफ बनवून घेतलेले आहे। पुन्हा आता त्याच्या पुढच्या गॅपमध्ये हा स्किप करायचा आहे। तो सोडून त्याच्या पुढच्या गॅपमध्ये आपल्याला ही पॅटर्न कंटिन्यू करायची आहे आणि हा राऊंड आपल्याला कम्प्लीट करून घ्यायचा आहे। इथे ही माझी पॅटर्न बनवून कम्प्लीट झालेली आहे। आता आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे जॉईन करून घ्यायचं आहे आणि हा धागा थोडा कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आता आपण इथे व्हाईट कलरचा धागा यूज करणार आहोत। त्यासाठी सुरुवातीला आपल्याला स्लिप नॉट टाकून घ्यायची आहे। अशा पद्धतीने ही स्लिप नॉट टाकून घ्यायची आहे। आता सुरुवातीला आपल्याला इथे हा जो आपण गॅप सोडलेला होता इथे
इथे आपल्याला अशा पद्धतीने हे हुक टाकून घ्यायचं आहे, त्यानंतर अशा पद्धतीने ओढून घ्यायचं आहे। आणि आता हा व्हाईट आणि हा येलो कलरचा जो धागा आपण वापरला, सॉरी येलो नाही ऑरेंज कलरचा, तिकडे आपण एक सिंगल क्रोशेट करून घेणार आहोत। आणि आता हे पुढच्या गॅपमध्ये हे जे आपण पफ केलं त्याच्यावरती सिंगल क्रोशेट करायचं आहे। आणि हे दोघांच्या मध्ये एक सिंगल क्रोशेट करायचं आहे। आणि आता परत त्याच्यावरती एक सिंगल क्रोशेट, दोघांच्या मध्ये एक सिंगल क्रोशेट, पुन्हा पफच्या वरती आणि दोन पफच्या मध्ये अशा पद्धतीने हे करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे करायचं आहे। आता शेवटी आपल्याला इकडे पुन्हा हा जो धागा आपण इथे मध्ये सोडलेला आहे तिथून हा धागा असा टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर अशा पद्धतीने एक सिंगल क्रोशेट करून घ्यायचं आहे आणि हे दोन्ही जॉईन करून घ्यायचं आहे। आता पुन्हा त्याच्या पुढचा एक जो आपण पफ बनवला त्याच्यामध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशेट करायचं आहे आणि दोन पफच्या मध्ये सुद्धा आपल्याला एक सिंगल क्रोशेट करायचं आहे। पुन्हा पफच्या वरती पुन्हा दोन पफच्या मध्ये एक सिंगल क्रोशेट, अशा पद्धतीने हे कंप्लीट करायचं आहे। पुन्हा आता हा जो आपण व्हाईट कलरचा धागा सोडला आहे जिथे आपण गॅप सोडलेला आहे तिथे पुन्हा अशा पद्धतीने हा हुक टाकून घ्यायचा आहे आणि हा एक सिंगल क्रोशेट करून घ्यायचा आहे। आता ही पुढची डिझाईन आपल्याला अशी सेम कंटिन्यू पुढे करायची आहे। आणि इथे धागा प्रत्येक इकडे आपल्याला अशा पद्धतीने हा धागा वरती ओढून घ्यायचा आहे। आणि अशाच पद्धतीने ही आपण डिझाईन कंप्लीट करून घेणार आहोत। अशाच पद्धतीने इकडे माझे हे फ्लॉवर बनून कंप्लीट झालेलं आहे। हे इथे मी ही पूर्ण डिझाईन बनवून घेतलेली आहे आणि हे तुम्ही बघू शकतात किती सुंदर दिसत आहे। आता आपण इथे पुढे सुद्धा आपण कंटिन्यू करून घेणार आहोत। जसं आपण इथे केलं सुरुवातीला आपण असे साखळ्या करून घेणार आहोत, त्याच्यानंतर हे सहा पफ करून घेणार आहोत आणि त्यानंतर ही पुढची डिझाईन करून घेणार आहोत। एक एक सिंगल क्रोशेट प्रत्येक पफवरती अशा पद्धतीने हे कंप्लीट करून घेणार आहोत। इथे हा माझा रुमाल बनवून कंप्लीट झालेला आहे। हे मी इथे हे सर्व डिझाईन कंप्लीट करून घेतलेले आहेत। इकडे जसं मी फ्लॉवर दाखवलं त्याच पद्धतीने आपण इथे पुढे कंटिन्यू करून घेतलेलं आहे। आणि शेवटी इथेसुद्धा आपण सेम तसंच केलेलं आहे। इथे माझा पूर्ण बनून कंप्लीट झालेला आहे, बघू शकता तुम्ही। रुमाल कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।